एकीकडे संभाजीराजे छत्रपती राजू शेट्टी बच्चू कडू यांच्याकडून तिसऱ्या आघाडीच्या संदर्भात हालचाली सुरू आहेत आणि असं असताना प्रकाश आंबेडकर हे रविकांत तुपकर यांच्यासोबत वेगळी चूल मांडण्याच्या विचारात असल्याचं समजत आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये प्राथमिक स्तरावरती चर्चा सुरू असल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. आणि याविषयी बोलूया आमचे प्रतिनिधी उमेश अलोने आपल्या सोबत आहेत. उमेश अलोने, एकीकडे उमेश तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू आहे आणि त्याच वेळेला तुपकर आणि आंबेडकर यांच्यामध्ये प्राथमिक चर्चा चालली आहे असंही कळत आहे. निश्चितच राज्याच्या राजकारणाचा विचार केला तर राज्याच्या राजकारणात सध्या तीन आघाड्यांची मोठी चर्चा होती. पहिली म्हणजे आता सत्तेत असलेली महायुती, त्यानंतर महाविकास आघाडी, त्यानंतर आता छत्रपती संभाजीराजे बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांची तिसरी आघाडी. मात्र प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात राज्यातली चौथी आघाडी जी आहे ती अस्तित्वात येत आहे. आणि काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये त्यांनी गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि भारतीय आदिवासी पक्ष ह्या दोन पक्षांना सोबत घेऊन आघाडीची घोषणा केली होती. मात्र आता त्यांच्या आघाडीत रविकांत तुपकरांची एंट्री होण्याची जी आहे ती शक्यता वर्तवली जात आहे. कारण या दोन्ही नेत्यांमध्ये प्राथमिक स्तरावर जी आहे ती चर्चा सुरू आहे. शेतकरी चळवळीत रविकांत तुपकर यांचं मोठं नाव आहे आणि सध्या राज्याच्या राजकारणात OBC आणि दलित मतदार जे आहे ते प्रकाश आंबेडकरांची ताकद समजली जाते. राज्यातल्या शेतकरी चळवळीतला मतदार आणि प्रकाश आंबेडकरांची ताकद एकत्र आली तर महाराष्ट्रात या दोन्ही नेत्यांना मोठा फायदा होऊ शकतो आणि दोन्ही नेत्यांची सध्या राजकीयदृष्ट्या एकमेकांना मदतीची गरज आहे. रविकांत तुपकरांनी ज्या पद्धतीनं बुलढाणा लोकसभा मतदारसंघात अपक्ष राहून 2.5 लाख मतं घेतलीत आणि 4 मतदारसंघात म्हणजे सिंदखेडराजामध्ये त्यांना 30,000 लीड आहे आणि इतर 3 मतदारसंघ ज्यामध्ये बुलढाणा, चिखली आणि मेहकर या मतदारसंघामध्ये त्यांनी लक्षणीय मतं घेतली आहेत. या युतीचा फायदा जर पाहिला तर पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात दोन्ही नेत्यांना होऊ शकतो आणि या प्रस्तावित युतीच्या माध्यमातून आपापली ताकद वाढवण्याचा दोन्ही नेत्यांचा प्रयत्न असेल. मात्र ही चर्चा जी आहे ती सध्या प्राथमिक पातळीवर आहे आणि पुढच्या आठवड्याभरात हे दोन्ही नेते प्रत्यक्ष भेटतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही आघाडी होते का आणि या दोन नेत्यांच्या राजकीय भवितव्याला ही प्रस्तावित त्यांची मैत्री जी आहे ती कितपत मदत करते हे पुढचं भविष्य सांगेल असं म्हणता येईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.